रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल, तर यामधला सर्वात महत्त्वाचा घटक ज्याच्यावर मागच्या वेळी प्रश्न विचारला गेला होता तो म्हणजे बॅटरीज। तर बॅटरी लेक्चरला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पाहूया आपण, ॲसिड यूज इन ऑटोमोबाईल बॅटरी इज, म्हणजेच ऑटोमोबाईल बॅटरीमध्ये कोणतं ॲसिड यूज केलं जातं। आपले ऑप्शन्स आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोफ्लुरिक ॲसिड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड आणि डी सल्फ्युरिक ॲसिड। तर बॅटरीमध्ये यूज केलं जातं त्या ॲसिडचं नाव आहे सल्फ्युरिक ॲसिड, ज्याला आपण H2SO4 म्हणतो। बघा, बॅटरी जी आहे, बॅटरी बेसिकली करंट सप्लाय करते वेगवेगळ्या कंपोनंटसाठी। तर बॅटरीमध्ये नंबर ऑफ सेल्स असतात आणि हे जो प्रत्येक जो सेल असतो हा 2 व्होल्टचा असतो। म्हणजे जर माझी 12 व्होल्टची बॅटरी असेल तर त्या 12 व्होल्टच्या बॅटरीमध्ये किती सेल असतील, तर 6 सेल असतील। आणि प्रत्येक जो सेल असतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट हे दोन्ही असतात, द पेअर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट्स, अँड दीज प्लेट्स आर इमर्स इन इलेक्ट्रोलाईट। त्या इलेक्ट्रोलाईटमध्ये बुडवलेल्या असतात, बॅटरीमध्ये जे केमिकल असतं तर त्याला इलेक्ट्रोलाईट म्हणतात। आता हेच इलेक्ट्रोलाईट म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड का? नाही, इलेक्ट्रोलाईट आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये थोडासा फरक आहे। सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जेव्हा आपण डिस्टील वॉटर ॲड करतो, म्हणजे त्याचा रेशो आहे की 40% ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज मिक्स विथ दी डिस्टील वॉटर ऑफ 60%, तर त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रोलाईट भेटतं। आणि ह्याच इलेक्ट्रोलाईटमुळे नंतर जे आहे तर ते केमिकल रिॲक्शन होतात आणि बॅटरीमध्ये एनर्जी जी आहे तर ती प्रोड्यूस केली जाते, आणि बॅटरी त्याच्यानंतर ती एनर्जी स्वतःजवळ ठेवते आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा दुसऱ्यांना देते। तर हे बॅटरीमध्ये असलेली सल्फ्युरिक ॲसिडचं काम आहे। आता काही ठिकाणी हा जो रेशो आहे 40-60 काही पुस्तकांमध्ये वेगवेगळा दिलेला आहे, पण हा जनरली त्याच रेंजमध्ये असतो की 60-40 की 40% ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज मिक्स विथ दी 60% ऑफ डिस्टील वॉटर। आता पुढचा प्रश्न आपण पाहूया, द इन्स्ट्रुमेंट यूज टू चेक द स्टेट ऑफ चार्ज, याला SOC असं पण म्हणतात, स्टेट ऑफ चार्ज ऑफ अ बॅटरी इज, तर बॅटरीची किती चार्जिंग आहे, तर हे मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं। तर आपले ऑप्शन्स आहेत हायड्रोमीटर, हायग्रोमीटर, बॅटरी चार्जर आणि बॅटरी इलिमिनेटर। तर आपलं बरोबर उत्तर आहे हायड्रोमीटर। तर हायड्रोमीटर जे आहे तर ते बॅटरीची चार्जिंग मोजण्यासाठी यूज होतं। तर बघा, हे आहे आपलं हायड्रोमीटर, याच्या टॉपला जे आहे एक रबर बल्ब असतो, त्याच्यानंतर एक ग्लास ट्यूब असते, त्या ग्लास ट्यूबच्या आत एक फ्लोट असतो की जो वरती खाली होत असतो, देन खाली रबर ट्यूब असते। मग समजा मला एखाद्या बॅटरीची किती चार्जिंग आहे हे चेक करायची असेल, तर सिम्पली काय करायचं, ते बॅटरीचं जे सेल कवर असतं तर ते ओपन करायचं, तो वरचा रबर बल्ब दाबायचा, त्याच्यानंतर खालच्या रबर ट्यूबमधून जे आहे तर ते लिक्विड त्याच्यामध्ये येईल। आणि हा बेसिकली इथं स्केल दिलेले असतात या फ्लोटमध्ये, तर त्या फ्लोटवरती खाली होतो तिथं एक स्केल असते, म्हणजे आपल्या त्याच्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळते, म्हणजे त्या लिक्विडची किती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे। समजा त्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कमी असेल तर तो फ्लोटसुद्धा खाली राहील, जेवढा फ्लोट वरती जात जाईल तेवढी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे तर ती वाढत जाणार आहे। तर बॅटरीची चार्जिंग मोजण्यासाठी आणखी वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्याच्यामध्ये ओपन वोल्ट टेस्ट असते, हाय डिस्चार्ज टेस्ट असते, कॅडमियम टेस्ट असते, तर त्याच्यापैकी ही सर्वात सिंपल टेस्ट म्हणून ओळखली जाते। पुढचा प्रश्न पाहूया, वेन फुल्ली चार्ज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ॲसिड इन अ बॅटरी इज युजली, जेव्हा एखादी बॅटरी फुल्ली चार्ज असेल तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती राहते, तर याचं आन्सर आहे 1.28। आता बघा, काही पुस्तकात हा जो आकडा आहे वेगवेगळा असतो, काही ठिकाणी 1.22, 1.29, पण बेसिकली 1.2
ऑफ समथिंग, म्हणजे टू नंतर आणखी एखादी संख्या असेल, 2, 3, 4, 5, सो इट इज कन्सिडर ॲज फुल्ली चार्ज बॅटरी. आणखी एक हा चार्ट आहे, याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. जर बॅटरी ही फुल्ली चार्ज असेल तर तिची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहते 1.29. इथं टेम्परेचरवरती दिलेलं आहे की कोणत्या टेम्परेचरला, इथं म्हटलेलं आहे की लेस दॅन 32 डिग्री सेल्सिअस. काही बुक्समध्ये वगैरे 27 डिग्रीची पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येते. मग त्यावेळी आपलं लॉजिक फक्त असं लावायचं की 2.1.2.1.29 ही जी आहे फुल्ली चार्जसाठी राहते, म्हणजे त्याच्याजवळच्या आसपासची कुठलीही संख्या परीक्षेत आली तर ती फुल्ली चार्जसाठी असेल. जेव्हा हाफ असेल त्यावेळी 1.20, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कम्प्लिटली डिस्चार्ज असेल तर 1.11 एवढी राहते. पुढचा प्रश्न पाहूया. द कॅपॅसिटी ऑफ बॅटरी इज युजली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ, म्हणजे एखादी बॅटरी आपण कोणत्या युनिटमध्ये एक्सप्रेस करतो, तर याचं आन्सर आहे एम्पेअर आवर्समध्ये. तर बॅटरी कॅपॅसिटी जी असते तर एम्पेअर आवरमध्ये आपण मोजत असतो. तर ही बॅटरी कॅपॅसिटी काय रिप्रेझेंट करते? सो बॅटरी कॅपॅसिटी रिप्रेझेंट्स दी मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बॅटरी, म्हणजे आपण एखाद्या बॅटरीमधून जास्तीत जास्त किती पॉवर काढू शकतो. सो दिस कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी, अँड कॅपॅसिटी इज युजली एक्सप्रेस इन एम्पेअर आवर. आता काही असं फिक्स नाही आहे की त्याच्यामध्येच असलं पाहिजे, पण बेसिकली एम्पेअर आवरमध्येच बॅटरीची कॅपॅसिटी मोजली जाते. किंवा आणखी जर तुम्हाला ऑप्शन आले परीक्षेमध्ये तर त्याच्यामध्ये वॅट आवर्स, किलो वॅट आवर्स, तर याच्यामध्ये सुद्धा आपण बॅटरीची कॅपॅसिटी जी आहे तर ती मोजत असतो. बघा, ही एक लुमिनसची बॅटरी आहे. इथंसुद्धा यांनी मेन्शन केलेलं आहे की 150 एम्पेअर आवर, 150 AH, तो AH म्हणजे एम्पेअर आवर आहे. कुठलीही बॅटरी जी असते तर ती एम्पेअर आवरमध्ये आपण एक्सप्रेस करत असतो. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. द लेवल ऑफ इलेक्ट्रोलाइट इन ऑटोमोबाईल बॅटरी शुड बी, तर इलेक्ट्रोलाइटमध्ये म्हणजे ऑटोमोबाईलच्या बॅटरीजमध्ये आपल्या, तर इलेक्ट्रोलाइटची लेवल किती असली पाहिजे? तर याचं आन्सर आहे 10 to 15 mm अबव द टॉप ऑफ प्लेट्स, म्हणजे ज्या प्लेट्स असतात आपल्या नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, तर त्यांच्या 10 to 15 mm वरतीपर्यंत आपलं इलेक्ट्रोलाइट सल्फ्युरिक ॲसिड प्लस डिस्टिल वॉटर हे मिक्सचर पाहिजे आहे. आता यात दोन लेवल दिलेले असतात, एक असते मिनिमम 10 mm ची आणि मॅक्सिमम असते 15 mm ची. मग याच्यामध्ये जर तुम्ही 10 कमी जरी घेतलं तरी चालणार नाही आणि 15 जास्त घेतलं तरी ते इलेक्ट्रोलाइट चालणार नाही. ते त्या रेंजमध्येच असलं पाहिजे. 10 to 15 mm ही जी रेंज असते, अप्पर लेवल आणि लोअर लेवल, हे दोन्ही प्रत्येक बॅटरीमध्ये स्पेसिफाईड केलेले राहतात. तर त्या लेवलच्या मध्येच जे आहे आपल्याला इलेक्ट्रोलाइट ठेवावं लागतं. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. अ 12 volt लीड ॲसिड बॅटरी कन्सिस्ट ऑफ, एका 12 volt लीड ॲसिड बॅटरीमध्ये काय असतं? तर 6 cell in series. 6 cell in series राहिलं तर काय होतं? सिरीजमध्ये जेव्हा सेल असतात तर त्यांच्या वोल्टेजची समेशन होते, म्हणजे 6 आहेत आणि ईच सेल इज कन्सिस्ट ऑफ 2 volt, 2 volt आहेत, तर हे प्रत्येक 2 × 6 म्हणजे किती, 12 volt भेटले. जर मला 6 volt बॅटरी पाहिजे असेल तर मी काय करेन, 3 cell घेईल सिरीजमधले, मग 3 × 6 भेटणार आहेत. पॅरलरवाले इथं चालणार नाही. तर 12 volt लीड ॲसिड बॅटरीमध्ये 6 cell in series असतात. पुढचा प्रश्न पाहूया. इन बॅटरी इग्निशन सिस्टीम द वोल्टेज अक्रॉस द स्पार्क गॅप इज अबाउट, तर याचं आन्सर आहे 12,000 volt, 12,000 volt जे आहे एवढं वोल्टेज असतं अक्रॉस द स्पार्क गॅप. तर बघा, 3 टाईपच्या इग्निशन सिस्टीम असतात, बॅटरी इग्निशन सिस्टीम, मॅग्नेटो इग्निशन सिस्टीम अँड इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम.
आता आपलं एस आय इंजिन जे असतं, एस आय इंजिनमध्ये जो स्पार्क प्लग असतो तर तो इग्नाईट करतो, जे आपलं जे मिक्सचर असतं एअर प्लस फ्युएल, तर त्याला इग्नाईट करतो ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक. तर त्याला इग्नाईट करण्यासाठी इथं बॅटरी इग्निशन सिस्टीममध्ये आपण बॅटरी पॉवर जे आहे तर ते यूज करत असतो. तर ही जी फिगर आहे, तर ही बॅटरी इग्निशन सिस्टीमचीच फिगर आहे. या बॅटरी इग्निशन सिस्टीममध्ये सर्वात आधी बॅटरी, त्याच्यानंतर इग्निशन स्विच किंवा कॉन्टॅक्टर, त्याच्यानंतर असतो इग्निशन कॉईल. तर या कॉईलमध्येच दोन वाइंडिंग असतात, एक असते प्रायमरी, एक असते सेकंडरी. प्रायमरी वाइंडिंग जवळपास 30 ते 200 टर्न्स असतात, म्हणजे ते गुंढाळलेले टर्न्स आपण त्यांना म्हणतो, थिक कॉपर वायरचे. आणि त्याच्यावर जवळपास 15,000 ते 20,000 सेकंडरी वाइंडिंगचे टर्न असतात. प्रायमरी वाइंडिंग ही बॅटरीला कनेक्ट केलेली असते थ्रू द कॉन्टॅक्टर ऑर द इग्निशन स्विच, अँड सेकंडरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द स्पार्क प्लग थ्रू द डिस्ट्रीब्युटर. त्याच्यानंतर जो कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉईंट असतो, त्यात एक रोटेटिंग कॅम असतो. सो दिस रोटेटिंग कॅम ऑपरेट्स द कॉन्टॅक्ट ब्रेकर अँड ब्रेकिंग पॉईंट टू ओपन अँड क्लोज. त्याच्यामध्ये तो ओपन अँड क्लोज करत असतो ब्रेकिंग पॉईंट. हे कोण करतं? कॉन्टॅक्ट ब्रेकर करतं. मग जेव्हा आपण इग्निशन स्विच चालू करतो, म्हणजे बॅटरी पॉवर सप्लाय करते, त्यावेळी कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉईंट हे क्लोज असतात. त्याच्यानंतर करंट बॅटरी थ्रू प्रायमरी वाइंडिंगमध्ये येतं. त्याच्यानंतर तिथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं इग्निशन कॉईलमध्ये. जेव्हा कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉईंट हा ओपन होतो, त्यावेळी प्रायमरी वाइंडिंगमधली मॅग्नेटिक फील्ड ही कोलॅप्स होते, अँड देन इट प्रोड्यूस व्हेरी हाय वोल्टेज करंट इन सेकंडरी वाइंडिंग, अँड दिस हाय वोल्टेज करंट इज गिवन टू द स्पार्क प्लग थ्रू द डिस्ट्रीब्युटर. आणि मग तेव्हा आपल्याला एवढं 12,000 वोल्ट एवढं जे आहे तर ते वोल्टेज भेटत असतं अक्रॉस द स्पार्क गॅप. पुढचा क्वेश्चन आता आपण पाहूया. इन लीड ॲसिड सेल द लीड इज कॉल्ड ॲज. लीड ॲसिड बॅटरीमध्ये लीडला आपण काय म्हणतो? तर नेगेटिव्ह ॲक्टिव्ह मटेरियल. तर प्लेट्स असतात आपल्या बॅटरीजमध्ये, तर दोन टाईपच्या प्लेट्स असतात, एक असते पॉझिटिव्ह, एक असते निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह प्लेट जी असते तर ती लीड पेरॉक्साईडची असते, PbO2, ती ब्राऊन कलरची असते, आणि ती पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेलला कनेक्टेड असते. जी निगेटिव्ह प्लेट असते तर ती लीडची असते, PbO2, अँड दीज निगेटिव्ह प्लेट्स आर कनेक्टेड टू दी निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, अँड बिटवीन दी टू निगेटिव्ह प्लेट्स देर इज वन पॉझिटिव्ह प्लेट. म्हणजे दोन निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये एक पॉझिटिव्ह प्लेट असते. पुढचा क्वेश्चन पाहूया. द बॅटरी कॅपॅसिटी डिपेंड्स अपॉन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. तर बॅटरी कॅपॅसिटीवर कोणतं फॅक्टर अफेक्ट करू शकतो? तर याचं आन्सर आहे 4. हे सर्व दिलेले, याच्यामध्ये पहिले आहे नंबर ऑफ प्लेट्स. तर नंबर ऑफ प्लेट्स हे सुद्धा अफेक्ट करतात बॅटरीची कॅपॅसिटी. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर अ 6 व्होल्ट बॅटरी, इट हॅविंग द 15, 17, 19, and 21 प्लेट्स पर सेल. आणि जर आपण जर 12 व्होल्ट बॅटरी कन्सिडर केली, सो 12 व्होल्ट बॅटरी हॅव द 7, 9, 11, 13 प्लेट्स पर सेल, अँड इट्स युजली डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ बॅटरी. आणि दोन निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये, बिटवीन द टू निगेटिव्ह प्लेट्स देर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह प्लेट. मग हे नंबर ऑफ प्लेट, एरिया ऑफ प्लेट, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलाईट. इलेक्ट्रोलाईटची क्वांटिटी पण महत्त्वाची. जर तो रेशो डिस्टर्ब झाला की 40% ऑफ H2SO4 अँड 60% ऑफ डिस्टिल वॉटर, तरी बॅटरीची कॅपॅसिटी ही कमी जास्त होते. त्याच्यानंतर टेम्परेचर. सो टेम्परेचर अफेक्ट्स द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाईट. त्याच्यामुळे टेम्परेचर फॅक्टर हे सुद्धा महत्त्वाचं आहे बॅटरीच्या कॅपॅसिटीसाठी. आणि लास्टचा क्वेश्चन पाहूया. इन ओपन व्होल्ट टेस्ट द कम्प्लिटली डिस्चार्ज बॅटरी शोज -volt. तर याचं आन्सर आहे 11.9 volt. तर
जेव्हा आपण ओपन वोल्ट टेस्ट कंडक्ट करतो, वेगवेगळ्या टेस्ट असतात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट, ओपन वोल्ट टेस्ट, हाय डिस्चार्ज टेस्ट अँड कॅडमियम टेस्ट, तर त्याच्यापैकी दुसरी वोल्टमीटरने आपण डायरेक्ट मोजत असतो. तर याच्यामध्ये जर एखादी बॅटरी फुल्ली चार्ज असेल तर त्यावेळी वोल्टमीटर रिडिंग दाखवणार आहे 12.6. इफ इट इज हाफ चार्ज देन इट शोज द 12.2 वोल्ट, अँड इफ देन इज कम्प्लिटली डिस्चार्ज सो द वोल्टमीटर शोज द 11.9 वोल्ट. तर हे होते आपले आजचे 10 महत्त्वाचे MCQs बॅटरीजवर. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्पेसिफिक टॉपिक्सवर जे आहे रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईलसाठी MCQs कंडक्ट करणार आहोत. तर जाता जाता एका क्वेश्चनचा आन्सर देऊन जा. ज्यांनी व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहिला असेल, लेक्चर्स ऐकलं असेल, तर ते इझिली देऊ शकतील. आणि कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन आहे, द इलेक्ट्रोलाइट यूज इन लीड ॲसिड बॅटरी इज. लीड ॲसिड बॅटरीमध्ये कोणता इलेक्ट्रोलाइट यूज होतो? तर हे सर्व पर्याय आहेत. व्हिडिओ पॉज करा, रीड करा सर्व पर्याय आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. लेक्चरच्या सर्व ज्या PDF असतील त्या आमच्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला मिळतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करू शकता तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.